ठिकाणी कुठेतरी खरंतर राष्ट्रवादीचा एक बालेकिल्ला जो आहे तो मानला जायचा आणि यातच आता साताऱ्यात खरं तर एकनाथ शिंदेंची मान उंचावलेली आहे. या आधीचं चित्र कसं होतं एकदा जरा स्पष्ट कराल. या आधी साताऱ्यात आमदार शिंदे त्यावेळी सातारा जिल्ह्यात त्यावेळी सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आमदार शशिकांत शिंदे यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा हा प्रत्येक ग्रामपंचायतीवर फडकत होता. पण या पंचवार्षिक नंतर याचं उलट झालं आहे. जे शिंदे गटाचे आमदार आहेत महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदेंना मोठा धक्का देत त्यांना पराभव त्यांचा मागील आमदारकीला केला होता. त्यानंतर या जो शिंदे गटाचे आमदार असतील त्यांनी मोठ्या प्रमाणावर विकासाची कामं कोरेगाव तालुक्यात केली केल्याचे चित्र दिसत होतं. यानंतर कोरेगावची जनता मोठ्या प्रमाणात एकनाथ शिंदेच्या पाठीमागे जाऊन त्यांनी शशिकांत शिंदेंना आता थांबवलं आहे. मोठ्या प्रमाणावर शशिकांत शिंदेंचा पराभवही कोरेगावची सर्वसामान्य लोकांनी करून दाखवलं आहे महेश शिंदेच्या माध्यमातून. निश्चितच वैभव, मात्र आता कुठेतरी सकाळपासूनचं चित्र बदललेलं आहे. कारण सकाळी जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्र्यांच्याच जिल्ह्यात जो आहे तो वेगळंच चित्र काही वेळापासून पाहायला मिळत होतं. मात्र आत्ताचं काय चित्र आहे? आत्ताच जे एकनाथ शिंदेचा जो तालुका मांडण्यात असतो महाबळेश्वर, यामध्येही एकनाथ शिंदेच्या माध्यमातून 5 जागेवर एकनाथ शिंदे गटाची सत्ता स्थापन झाली आहे. त्याचबरोबर पाटणमध्येही हे चित्र जे दिसत आहे, शंभूराजे देसाई जे एकनाथ शिंदेचे निकटवर्तीय मित्रही आहेत आणि त्यांचे मंत्रिमंडळाचे सदस्यही आहेत, त्यांनीही मोठ्या प्रमाणावर त्यांच्या पाटण गटात त्यांची सत्ता स्थापन केली आहे.